My name is Ellie. Okay, Arvi. चला आज काय शिकायचं आरवी? कोणता पॅटर्न? मोठ्यानं बोल. लंपटी पॅटर्न. व्हेरी गुड. चला आज आपण शिकूया लंपटी पॅटर्न, लहान मुलांना कसं शिकवायचं. हा बोल अरे भया. हा म्हण लंपटी पॅटर्न. तर आज आपण आरवीला शिकवणार आहोत लंपटी पॅटर्न. तर पहिला मी लंपटी पॅटर्न इथं काढून दाखवतो आरवीला पण आणि भयाला पण. भयासोबत बघत राहतो तर त्यालाही थोडंफार एक हे होऊन जातं, काय म्हणतात त्याला, एक प्री स्कूलचा सिलेबस झाल्यासारखं होऊन जातो की बाबा काय शिकते दिदी. ठीक आहे. तर आज मी आरवी भयाला लंपी पॅटर्न शिकवणार आहे. तर आरवी पहिला लंपी पॅटर्न बघायचा. ओके, इथं फक्त बघत राहायचं की कसा असतो तो. बघ मी इथं काढतो. हा बघ भया, काढतोय मी असा 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 असा. तर हा काय आहे? लंपी पॅटर्न. लंपी पॅटर्न. ओके, तर आता आपण काढायसाठी काय करायचं तुला सांगतो मी आता. तर हे बघा, मी लंपी पॅटर्नचं डॉट दिलेलं आहे आरवीला. तर फर्स्ट जे आहे ते पहिल्यांदा लगेच काढायला द्यायची नाही. तिचा हात त्याच्यावरनं आणि त्याला अंडरस्टँड व्हायला पाहिजे की लंपी पॅटर्न कसा दिसतो आणि कसा काढला जातो. ठीक आहे. तर ह्याच्यावरून आरवीला मी डॉटवरून काढायला पहिल्यांदा देतो आहे, बघूया. तर चलो स्टार्ट कर आरवी, हळूहळू काढायचा. हळू. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी नाईस. हळू. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. गुड. कम्प्लिटेड भैया, कम्प्लिटेड, कम्प्लिटेड. हां, कम्प्लिटेड. येस, डन. आता तुम्ही बघू शकता मित्रांनो, फक्त मी डॉट्स दिलेले आहेत तर आरवी काढत आहे. ठीक आहे. आरवी स्टार्ट कर इथून, इथून पहिल्या डॉट पासून, इथून असा. हा असू दे, स्टार्ट करा. हा असू द्या, काढा. चलो स्टार्ट. हळूहळू काढायचं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मोठा काढ. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. हो बघ, ते आरवी किती छान काढते लंपी पॅटर्न. व्हेरी नाईस, डन, कम्प्लिटेड. लंपी, लंपटी. हा लंपटी पॅटर्न आहे तो. ओके, डन. आता बघा लास्ट स्टेप आहे. तर मी आरवीला फक्त आणि फक्त एकच डॉट दिलेला आहे जिथून ती स्टार्ट करणार आहे. चलो स्टार्ट करत आहे आरवी. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी नाईस. व्हेरी गुड, व्हेरी गुड. पुढं पुढं अजून काढ. स्टार्ट. काढ असू दे पुढं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मोठे काढ, मोठे काढ. लंपी पॅटर्न मोठे. हां व्हेरी गुड, असेच मोठे काढ सगळे. बरोबर, तू काढ, मी नाही बोलत, काढ. व्हेरी गुड. हा त्यांचे पप्पा बोलत नाहीत, मी बोलतोय. काढा बघू. व्हेरी गुड. हा काढ असू दे. व्हेरी नाईस, व्हेरी गुड, डन. बघा अरविना थर्ड स्टेपला कसं काढलेलं आहे. तर हळूहळू आता तुम्ही फायनल जी स्टेज मी आत्ता सांगितली, थ्री स्टेप आहे लंपी पॅटर्नची. तर ह्या पद्धतीनं आता डेली प्रॅक्टिस घ्यायचं म्हणजे की ते परफेक्ट काढायला सुरुवात करतात. ते पहिल्यांदा असंच येणार आहे कारण त्यांचं जे आहे ना स्टॅबिलिटी मुलांची खूप कमी असती, हळूहळू त्यांना जमतं. त्याच्यामुळे तुम्ही ह्याची प्रॅक्टिस भरपूर दिवस घेऊ शकता, 4 दिवस 5 दिवस 10 दिवस. तुमचे जशी मुलं परफेक्ट होत नाही, जेव्हाही परफेक्ट दिसायला चालू होईल तेव्हा तुम्ही ही लंपी पॅटर्न बंद करू शकता, नेक्स्ट सिलेबसचा पॅटर्न तुम्ही घेऊ शकता. बाय 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 बाय. ओके, आरवीच्या व्हिडिओला लाईक करा आणि आरवीच्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल आणि फक्तच व्हिडिओ बघत असाल तर आरवीच्या चॅनलला आणि भैयाच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे भैया आरवी तुम्हाला चांगला चांगला सिलेबस देतील.